हाय, माझं नाव हर्ष आहे आणि आत्ता मी माझ्या गावाला आहे, जे कोकणात आहे, मालवण च्या जवळचं मसुरे म्हणून गाव आहे. आणि तिकडे आमच्या घराच्याच जो देव आहे त्याला म्हणतात ब्राह्मण देव. तर माझ्या मामाचं गाव आहे ॲक्च्युली. तर तिकडे दरवर्षी आम्ही ब्राह्मण वाढतो जेवायला. तर आज तो दिवस आहे तिथे आम्ही वाढतो ब्राह्मण. तर ते आज मी तुम्हाला सगळी कसं असतं काय काय तर कुठल्या कुठल्या प्रकारचं जेवण असतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जागा सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला. सो लेट्स गो. तर ही आहे ती जागा, हे बघा, शेणाने सारवलेली आहे. आणि हे इथे हे घर आहे. ही जी वाट आहे, घराचीच वाट आहे ही पूर्ण. आणि हा रस्ता आहे इकडचा, हा रस्ता आहे. आणि इथे लगेच ही जागा आहे जिथे आम्ही ब्राह्मण वाढतो. तो देव आहे तिकडचा, तुम्हाला दाखवणारच आहे. आणि हे घर आहे. चला आता आपण आज जाऊया. चपला मी आधीच काढून ठेवलेली आहे तिकडे. आणि हा देव आहे. आणि ही जागा आहे. ते फुलं सुद्धा आहेत जास्वंदीची. आणि हे जे बघताय ना स्ट्रक्चर, ही आहे चूल, जी प्रत्येक गावाच्या घरी असते, कुठली पण गावाच्या घरी असते चूल. तर ही आहे चूल. तर इकडे म्हणजे अशी प्रथा असते की जिथे आपण ब्राह्मण वाढतोय तिथे कुठला तरी एक पदार्थ बनवायचा असतो, म्हणजे त्या जागी बनवायचा असतो. तर आम्ही दरवर्षी इकडे भात बनवतो, म्हणजे भात शिजवतो इकडे चुलीवर, जी मी तुम्हाला दाखवली ही चूल आहे. तर तिथे आम्ही भात शिजवतो. ह्यावर्षी पण आम्ही भातच शिजवणार आहे. सो बघूया आता. शिजवणार आहोत चुलीवर. तर हे सामान आहे, तांदूळ आहे आतमध्ये आणि इथे केळ्याची पानं आहेत. हे बघा, मस्त हिरवीगार. आणि हे विहिरीतलं पाणी आहे, किती स्वच्छ आहे बघा. तर आता आपली चूल पेटलेली आहे ही बघा. आता हे जे भांडं बघताय त्याला आजूबाजूने माती लावून घेतली आहे, ओली माती, कारण की हे भांडं काळं होऊ नये म्हणून. जरी काळं झालं तर कमी प्रमाणावर व्हावं म्हणून. आणि आतमध्ये आता पाणी ठेवलेलं आहे, त्यात आता आपण भात शिजवणार आहे.
तर आधी माझी जी आजी आहे ती सगळं इकडेच करायची जेवण, म्हणजे दाळ तांदळाचे वडे, बटाट्याची भाजी किंवा कसली भाजी आहे, खीरसुद्धा करायची, चटणीसुद्धा करायची खोबऱ्याची, तर सगळं इकडेच करायची. पण आता काय झालं आहे, माणसं पण नाही आहेत तेवढी, आणि त्यामुळे आम्ही सगळं आता फक्त एकच पदार्थ इकडे करतो आहे, तो आहे भात शिजवतो आहे फक्त इकडे. किचन मध्ये काय काय तयार झालंय, काय काय रेडी आहे बघूया. तर आता आपण आलो आहोत माझ्या गावाच्या घरच्या किचन मध्ये. इथे खीर सुद्धा झालेली आहे तयार, हे बघा, आणि भाजी पण झाली आहे, बटाट्याची भाजी. आपलं हे ताक सुद्धा तयार झालंय, एकदम फ्रेश फ्रेश ताक आहे, हे बघा ताक आहे. आणि ही खोबऱ्याची चटणी आहे. आता इथे आपलं वरण पण झालेलं आहे. आता हे दाळ तांदळ्यांच्या वड्यांचे पीठ आहे, जे अजून मिक्स करायचं आहे. आणि हे पुऱ्यांचं पीठ आहे. आता आपला भात तयार झालेला आहे. आता हे जे जमीन बघता, ही शेणाची जमीन आहे, म्हणजे हे शेणाने सारवलेलं आहे, हे बघा. हे संपूर्ण इथपासून सगळं शेणाने सारवलेलं आहे, बघा. पूर्ण लुक देतो. तिथे आपला भात शिजतोय, म्हणजे ऑलमोस्ट झालेलाच आहे शिजून. हे बघा सगळं जेवण आम्ही आणलं आहे. ही बटाट्याची भाजी आहे, खीर आहे, ताक आहे, चटणी आहे, आणि वरण आहे. इथे आपला भात सुद्धा रेडी झालेला आहे, हा बघा. आता आपले वडे सुद्धा आलेत, वडे आणि पुऱ्या, हे बघा. इथे पुरी सुद्धा आहे आणि इथे वडे आहेत. हे दाळ तांदळाचे वडे आहेत, एकदम क्रिस्पी आहेत, हे बघा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. आणि पुन्हा एकदा भेटू एकदा नवीन आणि एक्साइटिंग व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.